जी सावित्री आमचा प्रद्युम्न या पुस्तकाचे क्रमशः वाचन करीत आहे, त्यातील भाग दुसरा आमचा प्रद्युम्न घटक पाचवा कॉलेज। प्रद्युम्न कॉलेजला जाऊ लागल्यापासून खुश होता। महाविद्यालयाचं वातावरणच तसं तारुण्याला पोषक होतं। हे महाविद्यालयच तसं होतं, भव्य इमारत, कॅन्टीन, मोठे ग्राउंड, बाग, झाडं, जिमखाना, हजारो मुलं मुली, कोण कोणावर नियंत्रण ठेवणार? प्रद्युम्ननं इंजिनियर व्हावं हे माझं स्वप्न आता स्वप्नच राहणार होतं हे मला उघड दिसत होतं। पण निदान चांगल्या मार्कांनी पास होणं आणि कोणता तरी चांगला कोर्स मिळवणं एवढं तरी व्हायला हवं होतं। सायन्स फॅकल्टी ही काही मौजमजा करून दांड्या मारून यश मिळवण्याची फॅकल्टी नव्हती। त्यासाठी नियमित उपस्थित राहणं, वेळच्या वेळी प्रॅक्टिकल्स करणं, जर्नल्स पूर्ण करणं, थिअरीचा अभ्यास करणं हे व्हायलाच हवं होतं आणि हे माझ्या कंपनीतील माझे काही मित्र मला सांगत होते। पण प्रद्युम्नचं सध्याचं वर्तन पाहता हे त्याच्याकडून कितपत होतंय याची मला नेहमी शंका वाटत होती। माझ्या आग्रहाखातर त्याने सायन्सला प्रवेश घेतला होता, उघड विरोध केला नव्हता, पण ते त्याला आवडलं नसावं हे त्यावेळच्या त्याच्या देहबोलीवरूनच मला जाणवलं होतं। पण मी थोडा आग्रही राहिलो, हा निर्णय त्याच्यावर लादला असे म्हटले तरी सुद्धा चालेल। 11वीला सगळेच पास होतात तसा प्रद्युम्नही पास झाला। 12वीचं वर्ष म्हणून सुट्टीतच त्याला क्लास लावले, पैशाकडे आम्ही कधीच पाहिले नाही, पोरापेक्षा पैसे जास्त नाहीत असं स्वतःचं समाधान करून घेतलं। 12वीच्या सुरुवातीला पालक मिटिंगचं पत्र आलो पण मला सुट्टी नव्हती, रजा काढण्याच्या मानगडीमध्ये मी पडलो नाही आणि काजल मिटिंगला गेली नाही, याबाबत आम्ही एकमेकांना काहीही बोललो नाही। पालक मिटिंगला जाऊन आपल्या मुलाबद्दल शिक्षकांकडून काही जाणून घ्यायचं असतं आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करायचा असतो, पण याची आम्हाला सवय कुठं होती, कधीतरी हजेरी लावण्यापुरतं जायचं एवढंच। प्रद्युम्न घरातून क्लासला जातो म्हणून बाहेर पडत होता, घरी येत होता, पुन्हा कॉलेजमध्ये जात होता, म्हणजे सर्व काही व्यवस्थित चाललं आहे असं आम्ही समजत होतो। पण हा समज चुकीचा होता। हे 12वीचा निकाल लागल्यानंतर आम्हाला समजलं, प्रद्युम्न 12वी जेमतेम पास झाला म्हणजे नापास होत चालला होता, सगळी मार्क्स काठावरची, तरी सुद्धा पास झाल्यावर काजलला केवढा आनंद। 10वीप्रमाणेच माझा चेहरा नाराज म्हणून तिला मला सुनवायलाही कमी केलं नाही। मला माहीत होतं की आता त्याला चांगल्या कोर्सला प्रवेश मिळणार नव्हता, कुठे प्रवेश घ्यावा या विवंचनेमध्ये असताना काजल एके दिवशी मला म्हणाली, अहो प्रद्युम्न म्हणतो की मला सायन्सला जायचं नाही, आर्ट्सला जायचंय। खरं सांगतो मला काही धक्का बसला नाही, कारण त्याची झेप मला समजली होती। मग डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा जाईनका आर्ट्सला गेला तर? खरं तर माझ्या खूप अपेक्षा होत्या, पैसेही खर्च करायला तयार होतो, पण त्याच्या वर्तनामध्ये काही ध्येय आहे असं दिसत नव्हतं। ऑगस्ट महिना, पावसाची रिपझिप चालू होती, कोयना नगरपासून नवजाला चालत निघालो होतो। हेतू हा की निसर्ग जवळून न्हाळता यावा, त्याचा आनंद घेता यावा। रस्ता अथांग पसरलेल्या शिवसागर तलावाच्या आजूबाजूने नागवडी वळणे घेत असलेला, वातावरण आल्हाददायक ते न्याहाळत मी रस्त्याच्या कडेकडेने चाललो होतो। रस्त्याच्या उजव्या बाजूस तलावापर्यंत भात शेती पसरलेली होती, शेते कोळंबणीला आलेली। मी भान हरपून तो निसर्ग पाहत होतो, एवढ्यात शेतातील एका कोळपणीच्या दृश्याने मला जागीच खिळवली। बहुधा ते पती पत्नी असावेत, पतीने कोळपे धरलेले, पत्नीने डोक्यावर टॉवेलची घडी घेऊन त्यावरून कोळप्याची दोरी घेतलेली। शेतातले तण निघावे म्हणून पती कोळपे जोरात दाबत होता आणि पत्नी ते ताकद लावून ओढत होती, दोघेही घामाघूम। मी बाजूच्या एका मैलाच्या दगडावर बसून त्याच्याकडे पाहत होतो। मला पाहून तेही थबकले, म्हणाले, साहेब काय हो? काही नाही, बघतोय तुमचं काम। मग त्यांनी कुळपं थांबवलं, दोघेही बांधावर माझ्या शेजारीच बसले। त्यांना थोडी विश्रांती हवी होती आणि ती थोडी उसावली आहेत असे पाहून मी सहज विचारले, काही मुलं बाळ? एक पोरगा आहे साहेब। काय करतो? तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जातो, एसटीचा पास काढून दिलेला आहे, उठून आई त्याला डबा करून देते आणि मग कॉलेजला पाठवतो, आणि आम्ही शेताच्या गावाला। कोणत्या वर्गात आहे? एवढं काय कळत नाही साहेब, 12वी झालं आहे, 13वीत आहे, BA ला आहे म्हणतोय। मी गप्प झालो, माझ्यासमोर प्रद्युम्न उभा राहिला। काय हो साहेब, एकदम गप्प झाला? मी शांत बसलेला पाहून त्यानं विचारलं, काही नाही, मुलासाठी खूप कष्ट घेताय तुम्ही साहेब, पोरगे तुमच्यासारखं साहेब झालं पाहिजे एवढीच आमची नवरा बायकोची इच्छा आहे, आमचा जन्म चिखलामध्ये गेला त्याचा जाऊ नये म्हणून हे कष्ट, हे चांगलं आहे, मी म्हटलं आणि त्यांचा निरोप घेतला। मी चालत होतो पण निसर्गाकडे पाहूनही
मघासारखा तो मला सुखावत नव्हता। घरी येईपर्यंत माझ्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता, ते शेतकरी जोडपं आणि आम्ही यामध्ये फरक काय। दोघांनाही वाटतं आपलं पोरग मोठं व्हावं, त्याला सगळं पुरवावं, काही कमी पडू द्यायचं नाही। पण फरक हा आहे की माझंच मन मला सांगू लागलं, तुला नोकरीतून पैसे मिळतात, बायको घरात बसून खाते आणि वर पुराची लहाड करते, हे शेतकरी दोघंही नवरा बायको राबतात। दोघांच्या मेकतीत फरक आहे। पोरग काय करतं हे त्यांना कळत नाही आणि तुम्हाला कळत असून तुम्ही दुर्लक्ष करताय। त्यांच्या गावापासून कॉलेज लांब असल्याने त्यांचा मुलगा काय करतो हे त्या बिचाऱ्यांना कसं कळणार। पण तुमच्या गावातच तुमच्या मुलाचं कॉलेज आहे, त्यामुळे सहज शक्य असूनही तो कोणाच्या संगतीमध्ये राहतोय, दिलेल्या पैशाचं काय करतोय कधी विचारले त्याला। त्याचे दीर्घकाळ घराबाहेर राहणे, घरात आले की टी व्ही पाहणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे हे सहन केले तुम्ही। तुम्हाला चांगल्या सवयी नाही तर त्याला काय चांगल्या सवयी लागणार। बापरे, मी घामाघूमच झालं, माझं मन मला सांगत होतं ते सगळं खरं होतं। आम्हीच कधी वाचत लिहित बसलेलो, त्याला कधी दिसलो नाही, कधी त्याला घेऊन एखाद्या व्याख्यानाला गेलो नाही, श्रम आम्हीच केले नाही, दुऱ्या भांड्याला मोलकरीन ठेवली, मग तो कसं काम करेल। आणि ती बिचारी आई कॉलेज सकाळी असते म्हणून पहाटेपासून हाका मारते, आंघोळीला पाणी काढून ठेवते आणि मग तो कुरकुरत उठतो, हात पाय आपटत बाथरूममध्ये जातो, रागारागात आंघोळ आटोपतो। जणू काय आंघोळीला पाणी देऊन आईने मोठा अपराधच केलेला आहे। आंघोळ केली की चहाचा कप हातामध्ये, चहा टी व्ही बघत बघत प्यायचा, थोडा वेळ झाला की नाश्त्याची प्लेट हातात, मग कपडे घालणे नट्टापट्टा, ते मात्र अगदी मन लावून, आणि मग गाडीला किक मारून वाऱ्यासारखा पशाळ। मग आईने पाठीमागं सगळं आवरायचं, त्याचं अंतरून पांघरून कपडे हे मी रोज पाहतोय। मग माझं मन मला जे सांगते त्या चुकीचं काय। प्रद्युम्न आर्ट्सला गेल्यामुळे मला त्याच्या पास होण्याची चिंता नव्हती, ते एक टेन्शन नव्हतं, आम्ही दोघंही निवांत होतो, प्रद्युम्नही मजेत होता। तो काय करतोय हे आम्ही त्याला कधी विचारतही नव्हतो, याचा परिणाम व्हायचा तोच झाला। एके दिवशी मला त्याच्या कॉलेजमधून प्राचार्यांचा फोन आला की ताबडतोब कॉलेजमध्ये या, खरं म्हणजे असं वाटेल तेव्हा कंपनीतून बाहेर पडणं अशक्य असायचं। शेवटी ती नोकरी होती, त्याचे काही नियम होते, पण प्रद्युम्नने मला कधी स्वास्थ्य लागू दिलं नाही। महिनाभरात एखादी दुसरी तक्रार असायचीच, पण प्राचार्यांनी मला असं कधी ताबडतोब कॉलेजमध्ये बोलावलं नव्हतं। मी आमच्या सेक्शन ऑफिसकडे गेलो, माझी अडचण सांगून रजा मागितली, हे पहा आजची रजा देतो, पण तुमच्या अलीकडच्या रजा अलीकडेवरचा वाढत चाललेल्या आहेत, एक दिवस मला CEO न तुमच्याबद्दल रिपोर्ट करावा लागेल, तुमचं तुम्ही काय पहा, पुन्हा मला दोष देऊ नका। ठीक आहे, मी कॉलेजवर गेलो, प्राचार्यांची केबिन गाठली। आदेवका साहेब या, मी शहाजीराव येणेकर, हां हां बसा माझ्याकडे पहा, ते शांतपणे म्हणाले, येणेकर तुमच्या मुलाने खूप मोठा प्रताप केलाय, काय केलंय साहेब, थांबा त्यालाच बोलवतो। शिपाया गरबी त्यांनी प्रद्युम्नला बोलावलं, डोक्याला बँडेज पट्टी होती, शर्ट फाटलेला होता। बोल प्रद्युम्न, काय काय केलं, प्राचार्याने त्याला विचारलं। तो मान खाली घालून गप्प बोलेल कसा, बोलायला तोंड पाहिजे ना। अहो, मारामारी केली यांनी एका मुलीच्या प्रेम प्रकरणावरून, प्राचार्य सांगू लागले, यापूर्वीही निवडणुकीच्या वेळी असाच प्रकार केला होता यानं, पण आम्ही त्यावेळी तोंडी समज दिली, यापुढे असं घडणार नाही, घडल्यास त्याला शिक्षा मान्य मला मान्य आहे असं त्याच्याकडे लिहून घेतलं होतं। पालकांना घेऊन असं अनेक वेळा सांगितलं, पण तुमच्यापर्यंत त्याने काही येऊ दिलं नाही असं दिसतंय। आता हा प्रकार आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की याचे नाव कॉलेजमधून कमी करायचे आणि म्हणून तुम्हाला बोलवले, सो करू नका साहेब, एवढ्या वेळ माफ करा। मी हात जोडून प्राचार्यांना विनंती केली, प्राचार्यांनी पुन्हा आम्हा दोघांच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं आणि आम्ही दोघेही बाहेर पडलो, घरी आलो अचानक। आणि तेही आम्ही दोघे बरोबर घरी आल्याचे पाहून आणि प्रद्युम्नच्या डोक्याला पट्टी पाहून काजल जवळजवळ ओरडलीच, काय झालं। मी तिला शांत केलं आणि झाला प्रकार शांतपणे सांगितला, हनून म्हणून काही उपयोग नव्हता, हे माझ्या मनानं यापूर्वीही सांगितलं होतं, त्यावरून समजलं होतं। माझ्या लक्षात येत होतं की काजलची मोठी कुचंबना होऊ लागलीये, प्रद्युम्न सुधारण्याची काही चिन्हे दिसत नव्हती, आम्ही हतबल झालो होतो, एकुलता एक मुलगा आणि त्याची ही अवस्था। घरात मला एक बदल जाणवला, काजल आता देवपूजा करू लागली होती, काहीतरी देवासमोर वाचत होती, तिला त्यातून समाधान मिळत असेल म्हणून मी प्रतिबंध केला नाही। एके दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर काजलने मला एक वेगळाच मार्ग सांगितला, ती म्हणाली, अहो आमच्या क्लबमध्ये स्नेहावीने मला म्हणाल्या की आपल्या प्रद्युम्नाच्या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावर आल्यात आणि म्हणतात तुम्ही अजून आपण गप्प का, मग काय करायचं म्हणतायत त्या, मी उत्सुकतेने विचारलो। त्यांच्याही मुलाच्या बाबतीत असंच काहीतरी झालं होतं,
मग त्यांनी मुलांची शांती करून घेतली तेव्हापासून आता सगळं व्यवस्थित आहे. मग आपण प्रद्युम्नची शांती करायची म्हणतेस का? हो, कुठं शांती करायची, त्याला काय काय लागतो ते मी सगळं त्यांना विचारून घेते, पण तुम्ही तयार आहात ना? हो, करूया की शांती. आम्ही दोघेही खुश झालो. कधी यायचं ते विचारून घरी आलो. प्रद्युम्नचं सगळं काही सांगितलं आणि मी सगळे तयार झालो. महाराजांनी सांगितलेल्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. महाराजांनी होम पेटवला. एका बाजूला ते वाटावर बसले आणि आम्हा तिघांना तीन बाजूला वाटावर बसवले. महाराजांनी होमात समिधा टाकत टाकत काहीतरी स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. ते काय म्हणतात हे आम्हाला कळत नव्हतं. फक्त तूप टाका म्हटले की आम्ही होमामध्ये तूप टाकायचो, अक्षता टाका म्हणलं की अक्षता टाकायचो. त्यांच्या सूचनेनुसार स्तोत्रामध्ये काही शब्द मम आत्मना त्यांच्या पाठीमागून म्हणत होतो. असं एक तासभर चाललं. महाराजांनी शंखध्वनी केला, होम संपल्याचे सांगितले आणि मग प्रद्युम्नच्या हातात एक द्रोणातून प्रसाद दिला आणि आम्हालाही सांगितले की हा प्रसाद गंगेला अर्पण करा. आम्ही तिघेही उठलो आणि महाराजांच्या पाया पडलो. निघण्यापूर्वी त्यांच्या हातावर 5,000 दक्षिणा ठेवली. काजलला आता सगळं काही व्यवस्थित होईल ना? काजलने विचारलं. आता निश्चित जा, सगळ्याचा बंदोबस्त मी केला आहे. महाराजांचे आम्ही दर्शन घेतले, त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि आम्ही निघालो. घरी येण्यापूर्वी तो प्रसाद गंगेला अर्पण केला आणि घरी आलो. वाटलं आता सगळं व्यवस्थित होईल, प्रद्युम्नची प्रगती होईल, त्याच्या वागण्यामध्ये फरक वाटेल आणि त्याची आम्ही वाट पाहत होतो. आणि उलट परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. सगळे प्रयत्न तकले होते. प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याखेरीज आमच्या हाती काहीच उरले नव्हते. काजलला राग येण्याऐवजी आता तिची मला दयाच येऊ लागली होती. तिचा विचार केला की वाटायचं आई नावाची निर्मिती परमेश्वराने कशी केली आहे. मुलासाठी पतीकडून होणारी मारहाण ती सहन करील. पाठीवर वळ घेऊन मुलाला पदराखाली घेईल. कुंभाराच्या गुंड्यासारखं कुंभार मडकं घडवताना डाव्या हाताने गुंडा मडक्यात धरतो आणि उजव्या हाताने थापाटने त्यावर मारतो. मडकं मोडू नये म्हणून गुंड्याचा आधार हा आईचा आणि वरून फटके थापाटणे हे म्हणजे बापाचे. अशी असा हा प्रसंग. प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाला भरवेल. माझं डोकं भनभनायला लागलं. प्रद्युम्न घरात नव्हता, काजल कुठेतरी बाहेर गेले होते. मी रिमोट घेतला आणि टी व्ही ऑन केला. नाच गाणे फालतू सिरियलमध्ये माझं लक्ष लागेना म्हणून मी एक एक चॅनल पुढे करू लागलो. एका चॅनलवर एकदम एक वाक्य वाचायला मिळालं, मुलाचा विकास आणि पालकांची कर्तव्ये. मी कोचवर टेकलो, एकदम सरळ झालो आणि पुढे एक व्यक्ती तिच्या समोर जनसमुदाय दिसला. ती व्यक्ती तज्ज्ञ असावी ते मी काम देऊन ऐकू लागलो. पालकांचे एकूण 4 प्रकार आढळतात. पहिला प्रकार सुदैवी पालकांचा, परिस्थिती जेमतेम आहे, जगणे हीच त्यांची समस्या असते. मग मुलाला ते काय पुरवणार? त्यात अज्ञान, अभ्यास म्हणजे काय ते कळत नाही. पण मुलंच अशी काय जिद्दी निघतात की असेल त्या परिस्थितीचे अहोरात्र कष्ट करून उज्ज्वल यश मिळवतात. याच्या उलट दुसरा प्रकार आहे दुर्दैवी पालकांचा. बिचारी मुलांच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खातात, स्वतःची हौसमूज बाजूला ठेवतात, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतात, पण तरीही मुलांना अपेक्षित यश मिळत नाही. तिसरा प्रकार पैशाने सगळे काही होते असे समजणाऱ्या पालकांचा. पोराला सगळं काही पुरवणारे पण त्याच्या अभ्यासाकडे लक्ष न देणारे, आपल्याच दैनंदिन कार्यक्रमामध्ये रममाण होणारे, याला मी ढोंगी पालक म्हणतो. श्रोत्यांच्याच थोडी खसखस पिकली. मला चपराक बसली आणि मी ढोंगी पालक होतो ते पुढे बोलू लागले. पण खरा पालक जो आहे या तिन्हीहून वेगळा असतो. एक पिढी तयार करण्यासाठी एक पिढी करची पडावी लागते हे त्याला माहीत असते आणि म्हणून स्वतःची चयन शनाम आवड निवड यांचा विचार न करता आपल्या मुलाच्या विकासाला तो प्राधान्य देतो. मूल पहिलीमध्ये गेले की स्वतः पहिलीमध्ये विद्यार्थी पहिलीतीलच विद्यार्थी समजतात. जसजसे मूल पास होत जाईल तसतसे त्या यतांचा अभ्यासक्रम पाहतात, अभ्यास करतात, मुलांना अभ्यासामध्ये मदत करतात, अधून मधून शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना भेटतात, आपल्या मुलाच्या अभ्यासाबद्दल विचारतात, मार्गदर्शन घेतात आणि त्यानुसार मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देतात. यांना मी खरे पालक म्हणतो. असे हे एकूण 4 पालक, सुदैवी, दुर्दैवी, ढोंगी आणि खरे. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत हे आपण स्वतः तपासून पहावे. जाहिरात लागली, मी बेचैन झालो. त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे मी स्वतःला तपासून पाहिले आणि निर्विवादपणे मी ढोंगी पालक असल्याचे मला आढळले आणि अपराधी वाटू लागले. आपली मुले आपणाला घडवता येतील का?
फरक एकच आहे, पाषाण निर्जीव असतो, मुले सजीव असतात. पाषाणावर घाव बसले तरी तो तक्रार करत नाही की घावापासून त्याला कोणी बचाव करत नाही. आपली मुले सजीव आहेत. पाषाण किंवा मातीचा गोळा असे मी त्यांना मुळीच म्हणणार नाही. मुलांच्यात वाढण्याची प्रक्रिया अंगभूतच असते. फक्त ही वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी शिल्पकारासारखे छोटे मोठे घाव घालावे लागतात. हे घाव घालणे म्हणजेच योग्य वेळी योग्य समज देणे. आम्ही एकतर घावच घालत नाही आणि घातला तरी वेळीच आणि योग्य ठिकाणी घालत नाही. कधी कधी ज्याच्यावर घाव घालायचा तो दूरच राहतो आणि घाव दुसरीकडेच कुठेतरी दुसरेच कोणतरी झेलते. कशी मूर्ती तयार होणार? येथे बसलेल्यांमध्ये किंवा मला टीव्हीवर ऐकणाऱ्यांमध्ये काही बाप आईबाप असतील, काही होणार नाही, काही होणार असतील. मी त्यांना मूर्तिकार संबोधून वंदन करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. टीव्हीमध्ये श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या, नकळत आम्हीही वाजवल्या. प्रद्युम्न घरात कधी आला कळलेच नाही. कधी आला श्रीकाजनने विचारले. मम्मी मी पास झालो बीएला. मूळ प्रश्नाचे उत्तर न देता त्याने गड जिंकल्यासारखे सांगितले. काजल गंभीर मूळमध्ये एकदम आनंदाच्या मूळमध्ये गेली. मी शांत होतो. हो प्रद्युम्न बीए झाला, ती म्हणाली. अभिनंदन. मी शांतपणे म्हणालो. नेहमी माझ्यावर रागवणारी काजल आज माझ्यावर रागवली नाही. काय समजायची ती समजली. प्रद्युम्न जे शिक्षण थांबले होते हाती काहीच लागत नव्हते. त्याला बिघडवण्यामध्ये आमचा वाटा मोठा होता.